शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल लर्न एडिटिंग मध्ये। तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा आहे पाहणार आहोत। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये जो असेल तो बनवणार आहोत। तर भावांनो, व्हिडिओचे जे काही मटेरियल असेल त्याची लिंक तुम्हाला जी असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जी ड्राइववरून जे असेल ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे। आणि जे काही प्रोजेक्ट फाईल्स असतील आणि जे काही शेक इफेक्ट असतील ते तुम्हाला XML फाईलच्या जे स्वरूपात असतील ते दिलेले आहेत। ते सिंपली तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे। डाउनलोड केल्यानंतर ती जी XML फाईल जी असेल ती तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे अलाइट मोशनमध्ये। तर भावनू खूप सोपे आहे। तर भावनू मटेरियल जे असेल ते तुम्ही सिंपली डाउनलोड करून घ्यायचे आहे। आणि मटेरियल डाउनलोड करण्यास जर काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कमेंट करून कळवा, मी ते जे काही सोल्युशन असेल ते तुम्हाला लवकरच सांगेन। तर भावनू व्हिडिओला जे असेल ते लगेच सुरुवात करेल। तर भावनू अशा पद्धतीची जी असेल ते तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट लिंक जी असेल ती फाईल जी असेल ती दिलेली आहे। ती सिंपली तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सिंपली पाहायला मिळेल की अशा पद्धतीचा स्टार्टिंगचा जो काही इफेक्ट असेल तो तुम्हाला मी डायरेक्टली जो असेल तो प्रोव्हाइड केलेला आहे। इफेक्टसुद्धा तुम्हाला दिलेले आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका। तीन पद्धतीचे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे। तर सिंपली काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये फक्त फोटो ॲड करायचा आहे, बाकी काहीही ॲड करायचे नाही आहे। सिंपली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। अशा पद्धतीचा माझ्याकडे फोटो आहे। थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करतो। कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर याला व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे सिंपली फोटो जो असेल तो। आणि त्यानंतर झूम करून घ्यायचा आहे। झूम करून घेतल्यानंतर बिटमार्कनुसार जो फोटो जो असेल तो कट करून घ्यायचा आहे। सिंपली 9.8 सेकंदावरती यायचं आहे, पुन्हा 10.6 सेकंदावरती येऊन कट करून घ्यायचा आहे। सिंपली आपल्याला अशा पद्धतीने फोटो जो असेल तो कट करून घ्यायचा आहे। खूप सोपे आहे, काही अवघड नाही भावांनू। व्हिडिओमध्ये जर काही समजत नसेल तर नक्की कमेंट करून कळवा। तर भावांनू सिंपली बिटमार्कनुसार जे असेल ते फोटो जो असेल तो कट करून घ्यायचा आहे सिंपली। खूप काही अवघड नाही आहे व्हिडिओमध्ये, जर काही समजत नसेल तर नक्की कमेंट करून कळवा। तर भावांनू तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकच फोटो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर यामध्ये सिंपली इफेक्ट जे असतील ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर सर्वात प्रथमचा लाँग ड्युरेशन फोटो इफेक्ट आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला दिलेला आहे। तर या फोटोवरती क्लिक करायचा आहे। हा इफेक्टमध्ये रेज इफेक्ट जो असेल तो आपण यूज केलेला आहे, त्यामुळे इफेक्ट जो असेल तो लॅग होऊ शकतो। सिंपली इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, इथून बॅक यायचा आहे। तर बॅक आल्यानंतर आपल्याला मेन फाईलमध्ये जायचं आहे। मेन फाईलमध्ये गेल्यानंतर 5.14 सेकंदावरती यायचं आहे व जो स्टार्टिंगचा फोटो आपण दिलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे व तो जो इफेक्ट आपण कॉपी केला होता तो सिंपली ते पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे। तर खूप सोपे आहे, काही अवघड नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो जो असेल तो सिंपली पाहायला मिळणार आहे। तर भावांनो व्हिडिओ लॅग होत आहे कारण यामध्ये आपण रेज जो इफेक्ट आहे तो यूज केलेला आहे, त्यामुळे जो व्हिडिओ असेल तो लॅग होऊ शकतो। इथून बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे। अशा पद्धतीचा आणखीन एक इफेक्ट दिलेला आहे, तो जो इफेक्ट असेल तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचा आहे, मेन व्हिडिओमध्ये जायचं आहे। मेन व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्ही सिंपली येथे पाहू शकता, तर दाखवतो। तर इथे आपण एक एक सेकंदाचे फोटो जे असतील ते आपण इथे कट करून घेतलेले आहेत। तर ते सिंपली इफेक्ट फोटो जो असेल तो जे एक एक सेकंदाचे फोटो आपण स्प्लिट केले होते त्याला सिंपली हा इफेक्ट द्यायचा आहे अशा पद्धतीने। तर खूप सोपे आहे, काही अवघड नाही आहे भावांनू। तर सिंपली अशा पद्धतीने इथे द्यायचं आहे। तर लहान जे फोटोची जी ड्युरेशन एक सेकंदाची आहे त्या फोटोला सिंपली हा इफेक्ट द्यायचा आहे। खूप सोपे आहे, काही अवघड नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपली द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी दिलेलं आहे।
तर सिंपली तुम्ही देखील अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. तर सिंपली तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इफेक्ट जो असेल तो पाहायला मिळणार आहे. इथून बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर अशा पद्धतीचा आणखीन एक इफेक्ट दिलेला आहे. तर भाऊंना अशा पद्धतीने हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने बॅक येतो. बॅक आल्यानंतर मेन व्हिडिओमध्ये यायचं आहे. व 9.28 सेकंदापासूनचे जे काही लॉंग ड्युरेशनचे जे फोटोज आहेत त्या प्रत्येक फोटोला आपण इथे सिंपली अशा पद्धतीने इफेक्ट द्यायचा आहे. तुम्हाला दाखवतो. थोडंफार झूमआउट करून घ्या म्हणजे व्हिडिओ जो असेल तो लॅग होताना आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचे लॉंग ड्युरेशनचे फोटोज आहेत त्याला सिंपली अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर लॉंग ड्युरेशनचे जे जेवढे फोटोज असतील 9.28 सेकंदाच्या पुढे त्याला सिंपली अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. खूप सोपे आहे, काही अवघड नाही. फक्त बिटमार्कनुसार व्यवस्थित ज्या फोटोज जे असतील ते तुम्ही कटआउट करून घ्यायचे आहेत भावानो. तर खूप सोपे आहे, काही अवघड नाही आहे भावानो. सॉरी, या फोटोला सिंपली इफेक्ट फक्त पेस्ट करायचे आहेत आणि एक फोटो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. बाकी काही चेंजेस आपल्याला करायचे नाही आहेत. तर स्टार्टिंगला व्हिडिओ जो असेल तो आपण सर्व काही इफेक्ट जे असतील ते ॲड केलेले आहेत. तर स्टार्टिंगला येऊन तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवतो. तर अशा पद्धतीने रेज इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर अशा पद्धतीचा टोटली आपण 3 इफेक्ट जे असतील ते आपण इथे ॲड केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि व्हिडिओ लॅग होऊ शकतो. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला जो असेल तो व्हिडिओ एक नंबरचा कडक लुक व्हिडिओमध्ये येणार आहे. तरी भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनेलवर रेग्युलरली पाहायला मिळणार आहेत. तरी भाऊंनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.